नमस्कार, मी भाविका आपले स्वागत करते लज्जतदार रेसिपीज मध्ये। लज्जतदार रेसिपीज मध्ये आज मी उन्हाळ्यात केली जाणारी कैरीची एक पारंपरिक रेसिपी घेऊन आलेली आहे। या रेसिपीचं नाव आहे कैरीची लुंजी। ही कैरीची लुंजी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे, चला लगेच बघूया। लुंजी बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये मी 3 टेबलस्पून तेल घालते आहे। हे तेल मंद आचेवर आपण गरम होऊ देणार आहोत, खूप गरम करायचं नाही आहे। थोडं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण घालणार आहोत 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून मेथी दाणे, 1 टीस्पून कलौंजी, ही ऑप्शनल आहे, नाही घातली तरी चालेल, आणि अर्धा टीस्पून हिंग। आता मंद आचेवरच हे मसाले छान आपल्याला परतवून घ्यायचे आहे। या लुंजीला खरी चव येते ती या मसाल्यांचीच, म्हणून जळू न देता मंद आचेवर याला आपण छान परतवून घेऊयात। मसाले छान परतवून झाले की त्यामध्ये घालायची आहे कैरी। इथे मी 1 पाव कैरी कापून घेतलेली आहे। तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही या कैरीचे काप करून घेतले तरीही चालतील। आणि आता या तेलावर कैरी 2 ते 3 मिनिट आपण छान परतवून घेऊया। हे सर्व करत असताना गॅसची आच ही मी मंदच ठेवलेली आहे। 2 ते 3 मिनिट कैरी छान परतवून झाली की त्यामध्ये घालूया पाणी। इथे मी 1 पाव कैरीसाठी 1 कप पाणी घेतलेलं आहे। मेजरिंग कपने 1 कप पाणी आहे हे। आणि आता या पाण्यामध्ये ही कैरी आपल्याला शिजू द्यायची आहे। जसं मी म्हणाली, आंबट गोड चवीची ही लुंजी असणार आहे, तर आपण यामध्ये गूळ घालणार आहोत, पण तो कैरी शिजल्यानंतर। त्याआधी यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि 1 टीस्पून लाल मिरची पावडर, मिक्स करून घेऊया आणि याची एक उकळी काढून घेऊया। पूर्वीच्या काळी उन्हाळ्यातील लग्न असतील आणि पंक्तीच्या पंक्ती उठणार असतील तर त्या पानांमध्ये डाव्या बाजूला ही लुंजी हमखास दिसायची। लुंजीला छान उकळी आलेली आहे आणि आता यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट या कैऱ्या आपल्याला छान शिजू द्यायच्या आहेत। 5 ते 10 मिनिटानंतर झाकण काढून एकदा बघूया कैऱ्या शिजल्या आहेत की नाही। त्यासाठी एक कैरी आपण अशी कापून बघूया। बघा, छान शिजलेली आहे, पूर्ण शिजली नाही आहे, पण आपल्याला हवी त्या प्रमाणात ती शिजलेली आहे। आता यामध्ये घालूया गूळ। इथे मी 1 पाव कैरीसाठी 1 कप गूळ घेतलेला आहे, पण त्यामधला फक्त पाऊण कपच मी घालणार आहे, कारण कैरी जशी आंबट असेल त्या प्रमाणात आपल्याला गूळ घालायचा आहे। हा पाऊण कप गूळ आपण यामध्ये मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर त्याची चव चाखून बघूया। जर तरीही लुंजी आंबट असेल तर उरलेला गूळ पण त्यात घालायचा आहे। गूळ छान मिक्स झालेला आहे। इथे तुम्हाला वाटत असेल यामध्ये किती पाणी आहे, पण जेव्हा गूळ शिजेल तेव्हा हा जरा घट्ट होणार आहे याचा रस, आणि थंड झाल्यावर अगदी सॉससारखा घट्टपणा येणार आहे। आता मी चाखण्यासाठी यातलं थोडं रस बघते आहे। लुंजी अजूनही थोडी आंबट आहे, म्हणून मी उरलेला पाव कप गूळसुद्धा यामध्ये घालते आहे। तुम्हीसुद्धा लक्षात घ्या, कैरीचा आंबटपणा जसा असेल त्या प्रमाणात तुम्हाला इथे गूळ घालायचा आहे। कदाचित मी दिलेल्या मेजरमेंटपेक्षा कमी किंवा जास्त गूळ तुम्हाला घालावा लागेल। आता परत यावर झाकण ठेवूया आणि 5 ते 10 मिनिट छान उकळी काढून घेऊया। 5 ते 10 मिनिटांनंतर कैरी आणि गूळ व्यवस्थित शिजलेले आहेत। हे जरी एवढं पातळ दिसत असेल तरी गार झाल्यानंतर छान घट्ट होणार आहे। याला मी गार होऊ देते आणि त्यानंतर सर्विंगसाठी काढून घेते। लुंजी छान गार झालेली आहे। बघा किती छान दाटसर अशी त्याची ग्रेव्ही तयार झालेली आहे।
ही लुंजी तुम्ही फ्रीजमध्ये महिनाभर तर फ्रीजच्या बाहेर आठवडाभर सुद्धा ठेवू शकता, अजिबात खराब होणार नाही। या उन्हाळ्यामध्ये ही आंबट गोड चवीची लुंजी एकदा नक्की करून बघा। ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी लज्जतदार रेसिपीजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला दिसतील। धन्यवाद।